नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला जे उद्या आता आजपासून चालू झालेली परीक्षा आहे त्यांच्यासाठी कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. आपला जो पेपर आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सोडो आणि आपल्याला सगळ्यांना यश मिळो हीच सगळ्यांच्या देवपरचरणी आपली प्रार्थना आहे. परंतु मित्रांनो, ही प्रार्थना असताना आपण काही चुका ह्या करायच्या नाही आहेत. आपल्याला ह्या चुका जीवनभर आपल्याला खूप सारे पेपर्स द्यायचे आहेत, तर अशा शक्यतोवर आपण लवकरात लवकर नोकरीवर लागावं म्हणून काही चुका होतात तर त्या चुका ऑनलाईन पेपर देताना आपल्या होऊ नये म्हणून आपल्यासाठी मी हा खास 90 मिनिटाचं नियोजन कसे कराल हा व्हिडिओ तयार केलेला आहे. वास्तविकपणे हा वनरक्षक परीक्षा जवळ असल्यामुळे मी नाव दिलेलं आहे, परंतु हा जो व्हिडिओ हा प्रत्येक परीक्षेसाठी आवश्यक आहे. तर मित्रांनो, 90 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जे आहे ते आपल्याला सरळ सरळ आपल्यासमोर आपला सिलेबस आहे. आपल्याला किती विषय आहेत, तर आपल्याला आहेत 4 विषय. त्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमत्ता आहे, जी के आहे. आपल्याला मराठी आपल्याला जे आहे ते 30 30 प्रश्न आहेत. 30 प्रश्न असणार आणि 30 मिनटं 30 प्रश्न असणार मराठीचे. तर ते 30 प्रश्न आपल्याला जो आहे 90 मिनटाचा कालावधी तो कसा मॅनेज करायचा आहे, तर त्यामध्ये जो आपल्या मराठीचे 30 प्रश्न आहेत त्यांना आपण 20 मिनटं द्यायचे आहेत आणि इंग्रजीचे 30 मिनटांनासुद्धा आपल्याला काय 30 प्रश्नांना 20 मिनटं द्यायचे आहेत आणि जी केचे जे 30 प्रश्न आहेत तेसुद्धा का आपले 20 मिनटांनी द्यायचे आहे, कारण की यात बेरीजोजाबाकी आपल्याला काही करायचं नसते. त्यामुळे जर असं आपण टाईम मॅनेजमेंट जर केलं तर प्रत्येकाला 20 20 मिनिट दिले तर आपल्याला काय 90 मिनटाचा जो आपला टाईम मॅनेजमेंट आहे आणि बुद्धिमत्तेला आपण या 20च्या ठिकाणी किती 10 जर वाचवले हे मिनटं तरी आपण 30 द्यायचे आहेत. म्हणजे 20 20 60 40 आणि 20 60 आणि प्लस 30 म्हणजे असं 90 मिनटाचं तुमचं कॅल्क्युलेशन होणार आणि तुमचे बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते पण सुटणार, म्हणजे सोडण्याचे बाकी राहणार नाही. परंतु हे झालं कॅल्क्युलेशन. परंतु याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले की आपल्याला पाहायचं आहे की पेपर तुम्हाला भाषा निवडायची आणि नंबर 2 की निगेटिव्ह सिस्टीम किती मार्काची आहे तेसुद्धा तुम्हाला काय पाहणंही महत्त्वाचं आहे. तिथे जर तुमची निगेटिव्ह सिस्टीम जी आहे ती 0.5 जर मार्काची असेल तर तुमचं जर 2 चुकले तर तुमचा 1 मार्क कमी होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 54 मार्क हे काय आवश्यक आहेत, परंतु फक्त फिजिकलसाठी. परंतु तुमचा जर क्रमांक यायचं किंवा मेरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला 54 पेक्षा कितीतरी मार्क हे जास्तीत जास्त मार्क घेणं हे आवश्यक आहे, कारण की साधारणतः जे प्रमाण आहे ते 1:3 किंवा 1:5 आसपास घेण्याची ही शक्यता आहे. त्याचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आहे वनरक्षक आय एम पी व्हिडिओमध्ये. आता महत्त्वाचं आपण पाहतो की परीक्षेमध्ये कसं टाईमचं नियोजन करायचं. आता आपल्या ठिकाणी जर प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसणार त्यामध्ये तुम्हाला एवढे विषय दिसणार, सर्व विषयाचे प्रश्न दिसणार. तुम्हाला स्टार्टिंगला काय तुमचे 2 मिनिट फक्त तुम्हाला काय करायचं की टोटल 100 प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत की नेमके प्रश्न कशा प्रकारे आहे, प्रश्नपत्रिका ही इझी आहे की मॉडरेट आहे की डिफिकल्ट लेवलची आहे. जर इझी असेल तर मित्रांनो तुम्हाला 100 पेक्षा जास्त अटेम्प्ट हे करणं आवश्यक आहे आणि मॉडरेट जर असेल तर तुम्हाला 90च्या पेक्षा अटेम्प्ट करणं हे आवश्यक आहे आणि डिफिकल्ट जर असेल तर तुम्हाला हे 80च्या आसपास तुम्हाला अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. एवढेच जर डिफिकल्ट असेल तर 80पेक्षा जास्त जर तुम्ही अटेम्प्ट केले तर तुमचे मार्क हे मायनस जाण्याची शक्यता दाट असते. मॉडरेट म्हणजे मध्यम जर पेपर असेल तर 90 मार्क हे अतिशय आवश्यक आहे, 90 मार्क बरोबर आहे, कारण की जास्त करू नका. आतापर्यंत तुम्ही जे आहे ते निगेटिव्ह सिस्टीमचे पेपर बऱ्याच जणांनी दिलेले नाही आहेत त्यामुळे तुम्हाला हा अनुभव नाही आहे काय होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, पेपर सोडवताना आपलं टाईम मॅनेजमेंट आता संपलं, तुम्हाला आता 2 मिनटं तुमचे तुम्ही पाहिले की परीक्षा पेपर कसा आहे, सोपी आहे, इझी आहे की मध्यम आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं किती प्रश्न सॉल्व करायचे. आता तुम्हाला 90 प्रश्नच का सॉल्व करायचे याचं कारण असं आहे की प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 30 पैकी 3 ते 4 प्रश्न हे इतके कठीण असतात की ते खुद त्या परीक्षार्थ्यालासुद्धा एक ज्यानं पेपर काढला त्यालासुद्धा ते येत नसतात किंवा काही एक तर चुकीचे असतात. त्यामुळे आपण जर म्हटलं 3 3 जर म्हटलं प्रत्येक चॅप्टरमध्ये, आता जी के एवढा व्यास्त आहे अभ्यासक्रम की तुम्हाला तुम्ही नाही या ठिकाणी मी सुद्धा जरी बसलो तरी मला 30 पैकी 30 प्रश्न किंवा 25 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न सॉल्व होतील याची काही शक्यता नाही आहे, कारण की जी के म्हणजे खूप आहे. मराठी इतिहास भूगोल अर्थशास्त्र इतिहास भूगोल अर्थ राज्यकरण जागतिक घडामोडे राज्याच्या घडामोडे जिल्ह्याच्या घडामोडे वनाच्या घडामोडे जैवविविधता हवामान बदल एवढे कायदे आणि त्यांचे ते क्षेत्र प्रत्येकाचं पाठ किंवा माहीत असणं आवश्यक नाही. त्यामुळे जे निगेटिव्ह सिस्टीममध्ये काय असते की कट ऑफ हा कमी लागतो. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे असे जवळपास 12 ते 15 प्रश्न असे असतात की ते कोणालाच येत नाहीत, त्यामुळे ते जर प्रश्न सोडले तर आपले प्रश्न उरतात किती, फक्त 100 प्रश्न उरतात. म्हणजे इझी जरी पेपर असला तरी आपल्याला सुद्धा होत नाहीत. आता आपल्याला राहिलं की आपण मॅनेजमेंट कसं करायचं, तर त्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्याला जे प्रश्न येत आहेत कन्फर्म येत आहेत त्या प्रश्नाचं आपल्याला सोडवायचे आहेत. जे प्रश्न अजिबात आपल्याला कन्फर्म येत नाहीत ते आपल्याला सोडवायचे नाहीत. आणि सगळ्यात पहिले बुद्धिमत्ताचे सर्वात सुरुवातीला तुम्ही काय मराठीचे प्रश्न घ्या
किंवा तुम्ही जे आहे ते जीकेचं चॅप्टर घ्या. तुम्हाला कोणाला बुद्धिमत्ता जरी पहिले आली किंवा इंग्रजी जरी पहिलं त्यांचे जे प्रश्न आले सेट असतात, कोणाला इंग्रजी जास्त पहिले येतात, कोणाला बुद्धिमत्ताचे अगोदर येतात, तर काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला जेवढेही मराठी किंवा जी के आहे कुठला तरी जी के पहिले सोडवायचे, नंतर मराठी सोडवायचं, नंतर इंग्रजी सोडवायचं, आणि बुद्धिमत्ताचा जो चॅप्टर आहे हा तुम्ही शेवटी सोडवायचा आहे. म्हणजे यानं काय होणार आहे की तुमचा जो जे वेळ आहे तो वाचणार आहे, नाहीत मग काय होणार आहे की बुद्धिमत्तेच आपण काय गुरफटत जातो आणि आपला वेळ 30 मिनटं आपल्याला जे ठरवले असतात त्या ठिकाणी आपले 50 मिनटं जातात कधी हे आपल्याला माहीतसुद्धा पडत नाही. आणि याच्यामुळे काय होतं की आपले जे 120 प्रश्न आहे हे टोटल 120 प्रश्न हे पूर्ण पाहण्याचेसुद्धा राहतात. सोडवणं तर दूर की आपल्याला कोणकोणते 120 प्रश्न होतात हे सुद्धा आपले पाहणं होत नाहीत. त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर मराठी किंवा जी के सोडवायचं आहे, नंतर इंग्रजी सोडवायचं आहे, आणि शेवटी बुद्धिमत्ता सोडवायचं आहे. आता याच्यात यातसुद्धा अपवाद आहेत. काही जणांचं जर बुद्धिमत्ता एकदम चांगलं स्ट्रॉंग असेल अशानेच फक्त प्रयत्न करावा की अगोदर बुद्धिमत्ता सोडवावं, नाही तर बुद्धिमत्ता तुम्ही सध्या तुम्हाला जर खोटं वाटेल तर तुम्ही आताच तुम्ही 30 प्रश्न घ्या आणि म्हणा की फास्ट पेपरसारखे मी सोडून बघतो 30 मिनटात होतात का, तर ते तुमचे होत नाहीत. त्या तुम्ही एका एका प्रश्नामध्ये येते असं वाटतं आणि गुरफटत आपला वेळ जातो. आता दुसरी गोष्ट याच्यात महत्त्वाची अशी आहे लक्षात ठेवायची की बुद्धिमत्तामध्ये काही प्रश्न असे असतात की त्यांचा खूप मोठा आकार असतो, त्यामुळे असे प्रश्न जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण की हे एक जाल असते. जाल म्हणजे एक ट्रॅप असतो की मुलांचा वेळ हा जाव, याच्यासाठी महापरीक्षेनं हे जाल टाकलेलं असते. आपण त्या जालाला फसायचं नसते, आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर अजिबात येत नाही आपण सरळ त्या प्रश्न काय स्किप करून काय आपण पुढच्या स्टेपवर जायचं असते. मित्रांनो, एवढ्या 7-8 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा पेपरचा जो वेळ आहे तो नक्की वाचणार आहे. आणि नंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शन ए किंवा बी या दोनपैकी निवडता येत नाही, तर असा जो प्रश्न आहे तुम्ही काय रिव्ह्यूमध्ये ठेवायचा आहे, तिथे रिव्ह्यू नावाचं एक ऑप्शन असते. आणि शेवटच्या 5 मिनटामध्ये तुम्ही जे पण 10 प्रश्न तुमचे रिव्ह्यूमध्ये ठेवणार आहे ते 10 प्रश्न तुम्हाला त्यावेळेस सोडवायचे आहेत. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तिथे थांबायचं नाही, सरळ पुढे निघून जायचं आहे. वेळ जर उरला तर आपण परत येऊन ते रिव्ह्यूवाले प्रश्नही सॉल्व करायचे आहेत, कारण की तुम्ही प्रश्न सोडवताना 1.5 तासामध्ये अगोदर त्या रिव्ह्यूचा पण मनात विचार केलेला असतोच, आणि आल्यानंतर धडाधड तुमचे जर प्रश्न जास्त अटेम्प्ट झाले तर विचार करून त्या रिव्ह्यूचे प्रश्न सोडवायचे, जर तुमचे अटेम्प्ट कमी झाले असतील तर मग त्या रिव्ह्यूच्या प्रश्नाकडे मात्र जास्त जातीनं लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो, अशा तऱ्हेने जर तुम्ही प्रश्न सोडवले तर तुमचा टाईम हा नक्की वाचणार आणि तुमचा यशसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आपणास परत एकदा विनंती आहे की या एक्झाममध्ये मायनस सिस्टीम असल्यामुळे आपण जो आहे तो प्रश्न सोडवण्याचा काय जास्त लालच आपण ठेवायची नाही आहे. आपण जास्त लालच हे करायची नाही, जास्त लालच जर केली तर तुमचे जे मार्क आहे ते मायनसमध्ये कदाचित मायनस मायनसमध्ये जाऊन सुद्धा मायनसमध्ये जर गेले तर तू याच्यातही काही शंका नाही, कारण की आतापर्यंत MPSCमध्ये अशी कुठलीच एक्झाम नाही आहे की ज्यात 0.5% किंवा 50% 1/2 काय मायनस सिस्टीम आहे. तर मित्रांनो, आपणा परत एकदा परीक्षा शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला आवश्यक असलेले सर्व व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूब चॅनलमध्ये टाकलेले आहेत, आपण ते पाहायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे पण मुलं पेपर देतील त्यांनी मला @jobtoday ज्याच्यावर काय त्यांचे आलेले प्रश्न हे मेल म्हणजे सेंड करायचे टेलिग्रामवर. परत एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.